पण नाथाभाऊ, तुम्ही गेल्या वेळेला म्हणालात की जे पी नड्डांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये तुमचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं मला वरिष्ठांकडून सूचना आल्यामुळे, विनंती आल्यामुळे मग मी म्हटलं की नाही, मला थोडा वेळ द्या. पण त्यांनी सांगितलं की नाही, वेळ कशाला हवा, आताच प्रवेश करून घ्या. दिल्लीला मी होतो, विनोदजी तावडे, रक्षाताई खडसे, मी असं आम्ही नड्डाजींना भेटल्यानंतर नड्डाजींनी माझ्या गळ्यामध्ये मफलर घालून तुमचा प्रवेश झाला असं मला सांगितलं. परंतु त्या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांकडून विरोध झाला आणि त्यामुळे मला वाटतं की राजा प्रवेश जो आहे तो थांबला. मुळापासून माझी काही इच्छा नव्हती, परंतु वरिष्ठांकडून तशा सूचना आल्या भाजपच्या आणि म्हणून भाजप प्रवेशाचा विचार केला. म्हणजे नाथाभाऊ, तुमचा दिल्लीमध्ये जे पी नड्डांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला होता, मात्र महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांनी त्याला विरोध केला असं तुमचं म्हणणं आहे. महाराष्ट्रामध्ये असे कोणते दोन पॉवरफुल नेते आहेत की जे नड्डांवर सुद्धा दबाव टाकू शकतात, हे कोण देते की ज्यांना तुम्हाला भाजपत तुम्ही येऊ नयेत असं वाटत? बघा, लोकसभेची निवडणूक लागली होती. लोकसभेचा निवडणुकीचा निकाल तर तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे 9 सदस्य निवडून आले, त्यामुळे भाजपची परिस्थिती नाजूक आहे असं त्या कालखंडामध्ये वारंवार सर्वेच्याद्वारे सुद्धा दिसत होतं आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा तशा बातम्या येत होत्या. त्यामुळे भाजपला बळकटी मिळावी या हेतूने वरिष्ठांकडून कदाचित मला भाजप प्रवेशाच्या संदर्भामध्ये सूचना केली असावी किंवा नड्डाजीने तो प्रवेश केला असावा. आता ज्यावेळेस रक्षाताई निवडणुकीला उभ्या राहिल्यात, त्यावेळेस भाजपमध्ये तुम्ही मदत करा, मग रक्षाताईला मी मदतही केली, रक्षाताई निवडून आल्या. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आवा यावा तिथपर्यंत ह्यांनी ठीक आहे की नाथाभाऊ तोपर्यंत चांगला होता, पण उमेदवार निवडून आल्यानंतर बाकी मग प्रवेशाला आम्ही विरोध करतो, मग आम्ही यांना साथ देणार नाही, मग आमचं केडर बंद पडेल, मग असं पडेल. ज्या माणसाने 40 वर्ष भारतीय जनता पार्टी उभी केली, हे सगळे बोलणारे जे आहे ते माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. हे साऱ्याच्या सारे मीच राजकीय जीवनामध्ये यांना बळ दिलेलं आहे, परंतु तेच आज काही कारणासाठी विरोध करायला लागले. मग ठीक आहे, मलाही काही भारतीय जनता पार्टीमध्ये फार उत्सुक नव्हतो मी काही यायला, मला भाजपच्या वरिष्ठांनी सूचना केली म्हणून मी भाजपच्या प्रवेशाची तयारी दाखवली, आणि त्याचा मला काही भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं किंवा काही नाही, काही अडचणी होत्या. आणि त्या संदर्भामध्ये माननीय शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली होती आणि चर्चा करूनच मग भारतीय जनता पार्टीकडे जाण्याचा निर्णय घेतलेला होता.